मी शनायशा एक निर्माण न्यूजमध्ये तुमचं स्वागत. निर्माण न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेल्मेट सक्तीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुचाकीस्वारांनी काढली रॅली. स्त्री शक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणाऱ्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष. पालकांनो सावधान, पाल्यांमध्ये वाढतो इंटरनेटचं व्यसन. आणि आपली नक्कल करतो अशा गैरसमजातनं एका शिक्षकाने केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण. आता बातम्या सविस्तराने. नियम कोणताही असू द्या हो, तो पाळायचा की नाही हे आम्ही ठरवणार अशा आविर्भावात पुणेकरांनी हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. पत्रकार भवनापासून सकाळी 10:30 सुमारास शेकडो दुचाकीस्वार हेल्मेट सक्तीविरोधात घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते. विशेषतः दुचाकीस्वारांनी पुणेरी पगड्या घालत अनोखा आंदोलन करत हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. शहरात मागील 2 दिवसापासून पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष पदाधिकारी संघटनेच्या हेल्मेट विरोधी कृती समितीने निर्णयास विरोध करत पोलीस आयुक्त कार्यालयावर दुचाकी रॅली काढली. त्या रॅलीत दुचाकीस्वारींनी पुणेरी पगडी घालत हेल्मेट सक्तीचा गांधीगिरीने निषेध केला. हेल्मेट हटाओ, कारवाई बचाओ, नहीं चलेगी नहीं चलेगी, हेल्मेट सक्ती नहीं चलेगी. हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असून अशा आशयाचे फलक हातात घेत दुचाकीस्वारांनी हेल्मेट सक्तीचा विरोध केलाय. हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आज पुण्याचे पोलीस आयुक्त श्रीयुत व्यंकटेशन यांना सर्व पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी पुण्यातील पत्रकार भवन या ठिकाणाहून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करून आज आम्ही सगळे काय पुणेकर या ठिकाणी हेल्मेट न घालता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलो. आणि त्या ठिकाणी आम्ही पोलीस आयुक्तांना पुणे शहरामध्ये हेल्मेट वापरणं अव्यवहार्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टीमध्ये काही अंशी त्यांना ते पटलं देखील आहे, परंतु काही न्यायालयीन बाजू असल्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी येतात असं चर्चेमध्ये लक्षामध्ये आलं. पण आम्ही त्यांना पुणेकरांच्या वतीने विनंती केली आहे की आपण या ठिकाणी हेल्मेट सक्ती करू नये. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त शहरात आज अनेक उपक्रम होतात. मात्र ज्या सावित्रीबाईंनी ज्या ठिकाणाहून मुलींना शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली त्याच स्त्री शक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून ज्या भिडेवाड्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था आजही दुर्लक्षित आहे. स्त्री शिक्षण आणि आधुनिकचा प्रतीक असलेला भिडेवाडा आज कोसळण्याच्या स्थितीत आहे. गेल्या 13 वर्षात आणि एकदा घोषणा झाल्या, बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात कृती मात्र झालीच नाही. हा इतिहास कडीकोंड्यात ठेवून स्मारकाच्या आश्वासनाचा पाऊस राजकारणी कशासाठी पाडतात असेही आता जनता विचारू लागली आहे. चूल आणि मूल ही भावना मोडीत काढीत ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला अशा सावित्रीबाईंचे आज जयंती दिवस आहे. आज जयंतीनिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन केलं जातं, मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. मात्र ज्या ठिकाणी 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली तो हा भिडेवाडा. ह्या वाड्याची अवस्था आज अत्यंत दयनीय आहे आणि एक मंत्र्यांकडून नुसती आश्वासनं दिली जातात मात्र अद्यापही या वाड्या सुधारण्याचं कोणतंही काम हाती घेतलेलं नाही. आणि एक संघटनेकडून हा वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा असं देखील मागणी केली जाते, परंतु अद्यापही सरकारकडून ह्या वाड्याबद्दल, ऐतिहासिक घटनेचा साक्ष असणाऱ्या ह्या वाड्याबद्दल दखल घेतलेली जात नाही. आज पाहायला गेलं तर अत्यंत दयनीय अवस्था ह्या वाड्याची बनलेली आहे. त्यामुळे सरकारकडून ह्या ऐतिहासिक साक्ष असणाऱ्या ह्या वास्तूची येणाऱ्या काळात तरी दखल घेतली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित वानकडेसह अभिजित सत्यगिरी, निर्माण न्यूज, पुणे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे असं आपण म्हणतो, पण या सोशल मीडियामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. आता याचं ज्वलंतच उदाहरण सांगायचं झालं तर काल धनकवडीतील एका 13 वर्षाच्या मुलाने मोबाईलवर खेळू दिलं नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र मोबाईलचं आणि इंटरनेटचं व्यसन एवढं मुलांमध्ये का आलंय याचा घेतलेला हा खास आढावा. सध्या प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि प्रत्येकजण त्या मोबाईलच्या आधीन झालेला पाहायला मिळतोय. ह्याला अपवाद लहान मुलं तरी कशी असतील, मूल रडतंय ना तर द्या त्याच्या हातात मोबाईल. होईल तो शांत ही सध्या पालकांची जणू मानसिकताच झालीय. आणि मग मुलांना लागतं इंटरनेटचं आणि मोबाईलचं व्यसन आणि त्यातून घडतात आत्महत्या.
ह्याला जबाबदार पालक सुद्धा आहेत. पालक ह्या बाबतीत काय म्हणतात पाहूयात. ही जी घटना घडली आहे की फक्त मोबाईल न दिल्यामुळे मुलांनी आत्महत्या करणे एवढ्या लहान वयात, म्हणजे पूर्वी जे 10वी 12वी नंतर फ्रस्ट्रेशन येत होतं ते आता इतक्या लहान वयात मुलांना येऊ लागलेलं आहे. तर याला आपली शिक्षण प्रणाली किंवा पालकांचं वागणं हे सगळं प्रत्येक अंश जबाबदार आहे. तर पालकांनी हे आधी लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मी एक पालक आहे तर माझं अनुकरण माझ्या घरातली माझी लहान मुलगी करणार आहे किंवा माझा मुलगा करणार आहे, आणि त्या दृष्टीने आपलं वागणं असलं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं तू पुस्तक वाच असं सांगण्यापेक्षा जर आई बाबा आजी आजोबा घरात मुलांबरोबर बसून पुस्तक वाचत असतील तर नक्कीच मुलंसुद्धा मोबाईलपेक्षा पुस्तकांकडे जास्त वळतील. मुलांना थोडंसं व्यायामाचं महत्त्व सांगितलं किंवा तसं स्वतः व्यायाम केला मुलांसमोर तर नक्कीच आपली विद्यार्थी आपले मुलं आहेत ते सुद्धा व्यायाम करतील. पालक म्हणून सांगते, म्हणजे माझी मुलगी 3रीला आहे आणि आता त्या मुलाने जी मुलाची जी घटना घडली खरंच खूप दुर्दैवी आहे, पण मोबाईल हवा म्हणून त्याने आत्महत्या करणं. पण आज असं आहे की मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात असतो, आई बाबा दोघांच्याही हातात मोबाईल असतो आणि त्याबद्दल मुलांना कुतूहल असतं, साहजिकच आहे. आपल्यालाही वाटतं जेव्हा नवीन फंक्शन येतात आपणसुद्धा मोबाईल चेंज करत असतो, त्यामुळे मुलांनाही वाटतं नक्की मोबाईलमध्ये काय आहे. मला असं वाटतं की मुलांना जरी आपण मोबाईल नाही दिला किंवा थोड्या वेळ मोबाईल द्यायला हरकत नाही आणि मुलांची क्लिअर म्हणजे मुलांना सांगितलं पाहिजे की त्यात काय फंक्शन्स आहेत आणि कुठलं आपण पाहिलं पाहिजे कुठलं नाही पाहिलं पाहिजे हे मुलांना जर समजावून सांगितलं तर कदाचित मला असं वाटतं की ते वाईट काही बघणार नाहीत आणि वेगळं काय आहे त्यांनी एकदा पाहिलं की त्यांना असं काही वाटणार नाही की बाबा हे आपण घेतलंच पाहिजे पाहिलंच पाहिजे. शक्यतो मुलांना मोबाईल देण्यापेक्षा शारीरिक जे खेळ असतात ग्राउंड आत्ता सध्या मुलांना सध्या गरजेचं आहे ते मिळत नाही आहे. शारीरिक वाढ त्यांचं काय होतं लक्ष डायव्हर्ट होतं खेळायला मिळत नाही. मग काय करतात पालक, तू आता शांत बस घरात बसलायस तर मग फोन घे फोनवर तू गेम खेळ. पालकांना याचं खूप कौतुक वाटतं की माझ्या मुलाला फार मोठे छान छान गेम ॲडव्हान्स गेम खेळता येतात, पण त्याचे परिणाम असे होतात की मुलांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि तसेच शारीरिक जो विकास असतो तो खुंटतो आहे मुलांचा आणि मानसिक त्यांच्याशी बोलायला कोण नसतं त्यामुळे ते मोबाईलमध्ये लक्ष घालतात. मग त्यांच्या मनासारखं झाले नाहीत तर मग बाकीच्या गोष्टी पण त्यांच्या वागत नाहीत ते मनासारखं. शाळेत सुद्धा हल्ली मोबाईल लहान मुलं चोरून वापरताना चित्र पाहायला मिळत आहे, पण ह्याकडे शाळा प्रशासनाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. शाळा प्रशासनाचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात. की का बरं मुलं अशी वागत असतील ह्याला कारण काय आहे. तर शाळेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर शाळेत आम्ही मुलं अशी वागू नयेत त्यामुळे मुलांवर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात आणि करतो. किंवा मुलांच्या आता आमच्या शाळेमध्ये मुलांच्या शरीरातली ऊर्जा बाहेर यावी म्हणून आम्ही मुलांसाठी ओपन जिम केली आहे, नंतर मुलांसाठी मोकळं मैदान खेळायला उपलब्ध करून दिलेले. गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यावर संस्कार करतो, पण तरीसुद्धा ही मुलं अशी का वागतात. तर याला कुठेतरी थोडंफार पालकही जबाबदार आहेत. किंवा हल्ली सगळा नेटचा जमाना आहे किंवा मोबाईलचा प्रसार जास्त आहे, म्हणजे आई वडील जास्त प्रमाणात मोबाईल बघतात आणि ते बघून मुलंसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतात आणि म्हणून मुलांनासुद्धा मोबाईल हवा असतो आणि तो जर त्यांना दिला नाही तर त्या असा तरी त्यांचा कुठेतरी उद्रेक होतो आणि असं मुलं करतात असं मला वाटतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींवर पालकांनी थोडंसं कंट्रोल ठेवला आणि ऑफिसमधून वेळ काढून किंवा आपल्या कामातून वेळ काढून मुलांशी जास्त सुसंवाद साधला किंवा रिकाम्या वेळेत आपल्या मुलांना मोकळ्या मैदानावर खेळायला नेलं तर त्याचा जास्त परिणाम मुलांवर होईल असं वाटतं. तर याला कुठेतरी पालक म्हणून आपण दोषी आहोत असं वाटतंय. तर पालकांनी या गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी हाताळल्या पाहिजे आणि केल्या पाहिजे. मुलांना इंटरनेटच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेतात, त्यात आनंदवन ई व्यसन मुक्ती केंद्राने अनेक मुलांना ह्या व्यसनापासून मुक्त केलंय. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. धनकवडीतील एका 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे आणि त्याचं कारण सुद्धा धक्कादायक आहे. त्याचं कारण असं आहे की आईने त्याला मोबाईलवर गेम खेळू दिला नाही आणि मोबाईल त्याच्या हातात दिला नाही, पण एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची त्याला गरज का भासली किंवा इंटरनेटच्या एवढ्या अधीन किंवा मोबाईलच्या एवढ्या अधीन होण्याचं कारण काय याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर अजय दुधाणे आहेत जे आनंदवन इंटरनेट व्यसन मुक्ती केंद्राचे आहेत. सर, सध्या आपण पाहतो की मुलांमध्ये इंटरनेटचं व्यसन वाढत चाललं आहे, त्याचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम
2019 सुरुवातीलाच काल जी घटना घडली ही अत्यंत म्हणजे मनाला चटका देणारी अशी घटना आहे. एका 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आणि या ठिकाणी आत्महत्या झाली त्यावेळेस त्याची विविध कारणं पुढं आली, पण त्यातलं प्रामुख्यानं कारण जे आलं ते आहे त्याचा मोबाईलचा अतिवापर. आणि हा मोबाईलचा अतिवापर इथे त्या मुलाचं वय हे आत्महत्या करण्यासारखं नाहीच आहे, 13 हे वय आत्महत्या करण्यासारखं नाही आहे, पण ह्यामध्ये थोडासा त्यांचा मोबाईलचा वापर किंवा आईवडिलांचं बिझी शेड्यूल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर नीट अभ्यासल्या किंवा आपण पाहिल्या तर यातनं असं दिसून येतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये पालक आणि बालक यांचा संवाद कमी होत होता. मुलगा रडतो आहे किंवा मुलगा हट्ट करतो आहे म्हणून आपण त्याच्याकडे मोबाईल देतो, तो मोबाईलमध्ये कोणत्या ॲप्स वापरतो हे सगळं होतं आहे. याच्यात एक आणखी गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे की मुलांमध्ये एक प्रकारचा एक आक्रमकपणा यायला लागलेला आहे. आजकाल म्हणजे आम्ही जे महाराष्ट्रातलं पहिलं इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे 18 नोव्हेंबर रोजी, आणि ह्या इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रात फक्त इंटरनेट नसून तर स्क्रीनवरच आम्ही काम करतो, टोटल स्क्रीनवर. मग त्या टी व्हीवर आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे किंवा इतर गॅजेट्स आहेत, टॅब आहे, ह्या सगळ्या गॅजेट्समुळं होतं आहे काय की मुलांना जे शिक्षण ज्या वयात मिळायला पाहिजे ते शिक्षण त्याच्या अगोदर त्यांना मिळतं आहे. आणि मग पिक्चर आजच्या पिक्चरमधले असतील किंवा काही, कोणाला दोष देणं चुकीचं आहे कारण आपण हे कुठं थांबवू शकत नाही आहे आणि याचं कुठंतरी आपण बंधनं आणली पाहिजेत पालकांनी, पण पालकांना याच्यासाठी जास्त जागरूक करणं गरजेचं आहे. सर, फक्त जनजागृती करून मुलं त्या ॲडिक्शनपासून दूर होणार नाहीत, तर त्यासाठी काही प्रॅक्टिकल करणं आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला? हो निश्चित, म्हणजे त्यासाठी प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा आता जो आम्ही कालपासून आम्ही एक नवीन परत आम्ही आमची मीटिंग स्टाफ मीटिंग कॉल करून आम्ही एक नवीन पद्धती राबवण्याचा एक शाळेमधनं आम्ही अवेअरनेस प्रोग्राममधनं की या मुलांची मनोमापण चाचणी करून घ्यायला हवी आहे. आणि या मनोमापन चाचणी म्हणजे आपण कसं आहे की नियमन करतो, म्हणजे भारनियमन, विजेचं भारनियमन होतं, पाण्याचं नियमन होतं, आपल्या सगळ्या गोष्टींचं आपण नियमन करतो, बँकेत पैसे सेव्हिंग करतानाचं नियमन होतं, तसं मनाचं नियमन झालं पाहिजे. कशा पद्धतीने जर एखाद्या मुलाला हे ॲडिक्शन झालंच आहे तर त्याला कशा पद्धतीने त्यापासून दूर करता येईल किंवा काय तुम्ही नेमकं करता? आम्ही सर्वप्रथम त्यांच्या पालकांशी बोलतो, पालकांशी बोलल्यानंतर त्या मुलाला आम्ही एक क्वेश्चनरी त्या मुलाशीही चर्चा करतो, त्याला एक 30 प्रश्नांची आम्ही एक क्वेश्चनरी तयार केली, एक प्रश्नावली आहे, ती प्रश्नावली सोडवल्यानंतर आम्हाला जाणून येतं त्याचा एक कॅरेक्टर आम्ही स्केच तयार होतो की हा याचा कल चाचणी ज्याला आपण म्हणूयात ही कल चाचणी होते आणि ही कल कुठं आहे विद्यार्थ्याचा, की याचा फेसबुककडे जास्त आहे, गेमकडे जास्त आहे की व्हॉट्सअपकडे जास्त आहे, आणि मग याचा वापराचा हे किती आहे, ड्युरेशन किती आहे, ह्या सगळ्या त्या ह्याच्यावरनं आम्ही त्याला मग उपचार पद्धती देतो. आणि ह्याच्यात त्याला सर्वप्रथम आम्ही हे सगळं करत असतानाही दोन्ही सेशन साधारणपणे 25 ते 30 मिनिटाची होतात आणि या दोन्ही सेशनमध्ये आम्ही त्यांना मोबाईल वापरू देत नाही. आणि इथूनच पहिली पायरी आम्ही जोडतो की 30 मिनटं जर तो मोबाईलपासून लांब राहू शकतो तर आणखी जास्त काळ का राहू शकत नाही, हा कॉन्फिडन्स त्यांना देतो. पण सर, काही असे तुमच्याकडे स्टुडंट्स असतील किंवा ॲडिक्शन असलेले विद्यार्थी असतील किंवा आणखीन कोण असतील डिपेंड ऑन एज, तर तुम्ही तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का की काही लोक असं दूर राहूच शकत नाहीत, असे काही पेशंट आहेत? असे भरपूर जण आहेत पेशंट आमच्याकडे आज उपचार घेत आहेत 2 जण, म्हणजे आम्ही आनंदवन असे भरपूर जर आहेत तर त्यावर तुम्ही मग कसा उपाय शोधता की आता त्यांना मोबाईलपासून दूरच कसं घेऊन जायचं आहे, कारण त्यांना ॲडिक्शन तर आहे आणि त्यांना मोबाईलसुद्धा हवा आहे. हां, मग जसं मी सांगितलं की त्याच्याशी काउन्सिलिंग करून आम्ही त्याला या गोष्टी सांगण्यात येतात की हे बाबा तुझ्या फायद्याचं नाही आहे, आणि त्याच्या पालकांशी हे समजवलं जातं की आता आपण त्याला टाइम पिरियड दिला पाहिजे आणि ते मान्य करत असतात की खऱ्या अर्थाने, म्हणजे आम्ही एका कॉलेजमध्ये आत्ता जर पाहिलं तर ते मान्य करत असतात की आम्ही आमचा मोकळा वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत, आणि हे त्याला जाणवून देणं, रिअलायझेशन करून देणं, आणि हे रिअलाईज झाल्यानंतर मात्र त्याच्यात फरक पडतो की तो स्वतःवर बाइंडिंग टाकतो की 30 मिनटं आज दिवसभरात फक्त 1 तासच बघायचं, मग सोशल मीडिया टोटल 1 तासावरच आणायचा, त्यात मग 4 स्लॉट करायचे 15-15 मिनटाचे सकाळी दुपारी संध्याकाळी, असा एक प्रयोग करून पहा. किंवा आम्ही एक नवीन आवाहन करतो आहोत लोकांना की जसं आपण एकादशीचा उपवास करतो, सोमवार गुरुवार शनिवार वगैरे उपवास करतो, तसं आठवड्यातनं एकदा मोबाईलचा उपवास करा. सर, हे ॲडिक्शन वाढण्याचं आपण म्हणतो की पालक आणि बालक दोन्ही जबाबदार असतात, पण सध्या आपण पाहतो की प्रत्येक घरात
व्यक्ती कमी आणि ह्या ज्या मोबाईल्स वगैरे असतात ह्या गॅझेटचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण आई बाबा ऑफिसला जातात तेव्हा मुलांच्या हातात, बाळ रडत जरी असेल तर आई कंपल्सरी त्याच्या हातात मोबाईल देते तेव्हा तो बाळ शांत होतो. मग तुम्हाला असं वाटतं का की याला पालक जास्त जबाबदार आहेत? निश्चितपणे पालक जास्त जबाबदार आहेत. म्हणून पालकां होते काय आज सांगतो तुम्हाला, पालक आणि बालक आणि शिक्षक हा जो सांगितलं, मुलांचं शिक्षण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते शाळेमध्ये आणि घरामध्ये. म्हणजे घरापेक्षाही शाळा जास्त महत्त्वाची असं पालकांचं म्हणणं असतं. की पालक काय म्हणतात की शाळेत जातात ते शिक्षकांवर ढकलतात, आणि शिक्षक काय होतं आहे की याच्यामध्ये मुलांची हेळसांड होती आहे, मुलांना टार्गेट होत आहेत मुलं, आणि मुलांना त्यातलं गांभीर्य समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की ह्यामध्ये पालक आणि बालक आणि शिक्षक या तिघांशीही आम्ही संवाद साधतो आहोत, पण याच्यात पालकांचा रोल महत्त्वाचा आहे. पालकांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात प्रथम पेरेंटल म्हणजे गॅझेट्समध्ये जे प्रकार आहेत, पेरेंटल म्हणजे ॲप्स आहेत, ह्या पेरेंटल ॲप्स जाणून घेतल्या पाहिजेत की यूट्यूबवर आपला मुलगा काय पाहतो हे कसं सर्च करायचं याचं ज्ञान पालकांना पाहिजे. फेसबुकवर आपल्या मुलाने कोणाशी मैत्री केली आहे, त्याचे म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत हे पालकांना जाणून घेता आलं पाहिजे. अगोदर पालकांनी याचं ज्ञान घेतलं पाहिजे की आपला मुलगा व्हॉट्सॲपवर किती मित्र आहेत आणि अननेसेसरी तो किती वेळ वाया घालवतो. काय होतं की लास्ट सीन बंद करणे, व्हॉट्सॲपचं बोलतो आहे मी, की व्हॉट्सॲपवर आजकाल एक त्याच्यामध्ये हे आहे की फॅसिलिटी आहे की तुम्ही तुमचा लास्ट सीन दिसू शकत नाही. त्यामुळं आईवडिलांना एवढंच कळतं की रात्री किती वाजेपर्यंत लास्ट सीन जर बंद केला तर त्यांनी त्याला विचारलं पाहिजे की तुझा लास्ट सीन चालू ठेव, आम्हाला तू रात्री शेवटचं लास्ट सीन व्हॉट्सॲप केव्हा बघितलं आहे हे कळलं पाहिजे. किंवा फेसबुकवरसुद्धा ऑनलाईन असतं आणि लास्ट सीन फेसबुकवरसुद्धा कळतो की यांनी फेसबुक लास्ट कधी उघडून पाहिले, पण ते शोधण्यासाठी खूप यंत्रणा वेगवेगळी त्यात आतमध्ये जावं लागतं. आणि हे पालकांना निश्चितपणे माहिती आहे का, यूट्यूबवरची हिस्ट्री जरी क्लिअर केली तरीही ते कळू शकतं की यांनी यूट्यूबवर काय पाहिलं. हे पालकांनी अगोदर ज्ञान घेतलं पाहिजे. आणि पालकांनी निश्चितपणे आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देताना मोबाईल फोन हा एक म्हणजे संपर्काचं साधन आहे, व्हॉट्सॲप ही एक मेसेंजिंग ॲप आहे, या दोनचा वापर करताना त्याचा वापर आणि त्याचा अतिवापर यातला फरक मुलांना समजून सांगितला पाहिजे. की ह्या गेम्स हे सगळं आभासी विश्व आहे आणि ह्या आभासी विश्वामध्ये आपण अडकतो आहोत, आणि ह्याच्यातनं म्हणजे ह्या आभासी विश्वातनं बाहेर पडण्यासाठी पहिलं त्यांनी हे मान्य करावं लागेल आणि पालकांनीसुद्धा मान्य करावं लागेल हे सगळं. एकूणच काय तर पालक असतील, शिक्षक असतील आणि मुलंसुद्धा असतील तर यांनी एकमेकांशी सुसंवाद वाढवायला पाहिजे, जेणेकरून आभासी वर्गात ही मुलं रमणार नाहीत, या इंटरनेटच्या जाळ्यात अडकणार नाहीत. प्रेक्षकांनो, ह्या मोबाईलमुळे नात्यामध्ये सुद्धा दुरावा आलाय, त्यामुळे त्याच्या किती अधीन व्हायचं हे तुम्हीच ठरवा. अभिजित सत्तीगिरीसह शनाय शेख, निर्माण न्यूज, पुणे. आपली शक्कल करतो अशा गैरसमजातनं एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या या शिक्षकाविरोधात विद्यार्थ्याच्या आईने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडच्या मोशे येथील शाळेत ही घटना घडली आहे. शंकर महादेव कोचरे असे मारहाण झालेल्या विद्यार्थीचे नाव असून तो इयत्ता 8वीत शिक्षण घेत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थिनीला आडनावाने हाक मारली, त्यानंतर पुन्हा तशीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. ह्यावर चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचं समजून त्याला छडीने पाठीवर वळ उठेपर्यंत शिक्षा केली. ह्यात शंकर गंभीर जखमी झालाय. तसेच शाळा सुटल्यानंतर शंकरलाही घरी जाऊ दिलं नाही. बोराडे वस्ती मोशी या ठिकाणी नूतन महानगरपालिकेची एक प्रशाला आहे. त्या शाळेमधील 14 वर्षाच्या मुलाला शिक्षकांनी मारहाण केलेली आहे. कळसाईत म्हणून हिंदीचे शिक्षक आहेत. तो मुलगा त्या शिक्षकांची नक्कल करायचा, या कारणावरून त्या शिक्षकांनी त्या मुलाला मारहाण केलेली आहे. काल त्या मुलाची गुन्हा नोंदवला, औषध उपचार केलेला आहे त्याच्यावरती, आणि तो शिक्षक ताब्यात आहे, तपास चालू आहे. हा IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनल ने कूल सेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ईएनटी सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता एक तुमच्यासाठी वेगळी बातमी। 12 गावं दुसरी आणि 1 गाव भोसरी अशी म्हण तुम्ही ऐकलीच असेल। याच परिसरातील लैलवा आमदारचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये पैलवान चक्क व्यायाम करताना पाहायला मिळालेत। कोण आहेत हे आमदार पाहूयात। पिंपरी चिंचवडमधील भोसरी मतदारसंघाचे दमदार आमदार अशी ओळख असणाऱ्या महेश लांडगेंचा एक्सरसाइज करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मंत्रिपदाला मुकणारे आमदार आता फिटनेसकडे वाटचाल करताना दिसून येत आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची चांगली आवक झाली आहे, त्यामुळे मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने बहुतेक भाज्यांचे दर स्थिर झालेत। कांद्याला क्विंटलला 800 ते 1100 रुपये एवढा दर मिळाला, तर गवारला क्विंटलला 3 ते 6000 रुपये एवढा दर मिळाला। टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असून टोमॅटोला क्विंटलला 800 ते 2000 रुपये एवढा भाव मिळाला, तर भेंडीला क्विंटलला 1500 ते 5000 रुपये दर मिळाला, वांग्याला 1000 ते 3000 रुपये दर मिळाला। पालेभाज्यांची आवक चांगली होत असून यामुळे कोथिंबीरला शेकडी गड्डी 700 ते 2000 रुपये दर मिळाला। मेथीची आवक जास्त झाल्याने मेथीला 400 ते 700 रुपये शेकडा गड्डी एवढा दर मिळाला। मेथीची 14,596 गड्डी एवढी आवक झाली, तर कोथिंबीरीची 73,000 गड्डी एवढी आवक झाली, असे कृषी उत्पन्न बाजार समितीने स्पष्ट केले आहे। कंजरवाड समाजात वधूची कोमारी चाचणी करण्याची कुप्रथा आहे। समाजातील तरुण पिढीने स्टॉप द व्हर्च्युअल्स या मोहिमेद्वारे या पद्धतीच्या विरोधात आवाज उठवलाय। असं असताना देखील काहींना मात्र जात पंचायतीच्या जाताला शरण यावं लागतंय, त्याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलंय। पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचं लग्न एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीशी गेल्या आठवड्यात झालं। विशेष म्हणजे वधू आणि वर दोघेही उच्च शिक्षित आहेत। असं असताना त्यांचा लग्न सोहळा पार पडल्यानंतर समाजाची जात पंचायत भरली। या जात पंचायतीत मुलाला मुलीच्या कौमाऱ्याविषयी पंचाकडून विचारणा करण्यात आली, त्यावर मुलानं समाधान 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 असं उत्तर दिलं। ह्याचा अर्थ जात पंचायतीला कायद्यानं बंदी असताना अशा जात पंचायतीचा अजूनही अस्तित्वात आहेत, त्याचा कारभार छुप्या पद्धतीनं सुरू आहे। असं असलं तरी समाजातील तरुण पिढी ह्या अनिष्ट रूढींना धाडसानं विरोध करत आहे। त्यापैकी एक असलेले धर्मादाय आयुक्तातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर ह्यांनी ह्या प्रकाराला वाचा फोडलीय। बुलेट चालवण्याची हाऊस नववधूने चक्क स्वतःच्या लग्नात भागून घेतली आहे। कोमल देशमुख असं या नववधूचं नाव आहे। लग्न समारंभ मोठ्या थाटात झाला, परंतु कोमलची नेहमी बुलेट चालवण्याची हाऊस होती। यासाठी वडील शहाजी देशमुख यांनी घरापासून ते लग्न मांडवापर्यंत बुलेट चालवण्याची परवानगी कोमलला दिली आहे।
वाहनांच्या ताफ्यात सर्वात पुढे बुलेट घेऊन कोमल होती आणि तिने नववधूचा पोशाख परिधान केला होता, त्यामुळे सर्वांचंच लक्ष अर्थात कोमलकडेच होतं. पुण्याच्या खेडगाव येथे हा विवाह समारंभ बुधवारी पार पडला. ह्यावेळी कोमलला बघण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती. महिलांमध्ये खास करून सोन्याचे दागिने किंवा साड्यांची हौस असते, परंतु कोमलला मात्र लग्नात बुलेट चालवण्याची हौस बोलून दाखवली होती, ती तिने पूर्ण केली आहे. नेहमी दुचाकी किंवा चारचाकी गाडीतून येणारी नववधू चक्क बुलेटवर आल्याने लग्न मांडवातील नातेवाईक कुतूहलाने पाहत होते. सैराट चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही महाविद्यालयात बुलेट घेऊन जात होती असं दाखवलं होतं. तेव्हापासून मुलीमध्ये बुलेट चालवण्याचे फॅड आला आहे. देशमुख कुटुंबातील कोमलने मात्र आपली हौस लग्नात पूर्ण करून घेतली आहे. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.